कृषी विद्यापीठाच्या अधिकृत विद्यार्थ्यांवर हल्ला पोलिसात मात्र गुन्हा दाखल नाही अनधिकृत विद्यार्थ्यांकडून दगडफेक कुलगुरूंच्या कार्यालयाच्या काचा फोडल्या अनधिकृत विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून कोणाचा दबाव राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू कार्यालयावर रविवार दिनांक एकतीस जुलै रोजी पहाटे एक ते तीनच्या दरम्यान अनधिकृत विद्यार्थ्यांकडून अधिकृत विद्यार्थ्यांवर हल्ला करून कुलगुरूंच्या कार्यालयावर दगडफेक करून कार्यालयाच्या काचा फोडलेल्या असताना सुरक्षा रक्षक प्रमुख जी आर शेटे यांनी अनधिकृत विद्यार्थ्यांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल का केला नाही सुरक्षारक्षक प्रमुख शेटे यांच्यावर गुन्हा दाखल करू नये म्हणून दबाव आणला का मोठ्या प्रमाणात अनधिकृत विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश देण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण कोण करीत आहे कुलगुरूंनी अनधिकृत विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल का केला नाही अधिकाऱ्यांवर दबाव तंत्र की अनधिकृत विद्यार्थ्यांचे आर्थिक भांडेफोड होण्याच्या भीतीनं विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते कनिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हाताची घडी तोंडावर वोट ठेवले आहे वसतीगृहात राहणाऱ्या अधिकृत विद्यार्थ्यांवर अनधिकृत विद्यार्थ्यांनी हल्ला केल्यानं अधिकृत विद्यार्थ्यांनी कुलगुरू कार्यालयात आसरा घेतला तर अनधिकृत विद्यार्थ्यांच्या दुसऱ्या गटानं कुलगुरूंच्या कार्यालयावर दगडफेक केली अनधिकृत विद्यार्थ्यांच्या गटापासून अधिकृत तथा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांमुळे अधिकृत विद्यार्थ्यांचा जीव वाचला आहे अनधिकृत विद्यार्थ्यांना वसतीगृहात राहण्यासाठी परवानगी कोणी दिली याची व दगडफेकीच्या घटनेची चौकशीची मागणी करूनही विद्यापीठाच्या कुलगुरूपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सोयीस्कर दुर्लक्ष केलं जात आहे राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अधिकृत आणि अनधिकृत विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये रविवार रात्री दगडफेक झाल्यानं एकच खळबळ उडाली असून विद्यापीठाचा सावळा गोंधळ या घटनेमुळे बाहेर आला आहे कृषी पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी या विद्यापीठात राज्यभरातून व देशातून ऑनलाईन विद्यार्थ्यांची निवड केली जाते या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांना सत्तर हजार रुपये फी भरावी लागते या विद्यापीठात एकोणीशे अडुसष्ट मर्यादा आहे मात्र विद्यापीठाच्या वसतिगृहामध्य जवळपास पाचशे विद्यार्थी अनधिकृतपणे वास्तव्य करून राहत असून त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं अधिकृत फी किंवा मेस फी घेतल्याची नोंद नसल्यामुळे या अनधिकृत विद्यार्थ्यांकडून वसतिगृहात वास्तव्य करण्यासाठी अनधिकृत पैसे घेऊन त्यांना परवानगी कोणी दिली अनधिकृत विद्यार्थ्यांकडून मिळणारा पैसा कोणाच्या घशात जातो विद्यापीठाच्या अधिकृत व अनधिकृत विद्यार्थ्यांवर कुलगुरुपासून ते वसतिगृह अधीक्षक व अधिकारी यांनी दबाव आणून विद्यार्थ्यांना रस्टीगेट करण्याची धमकी दिली जात आहे हा सर्व प्रकार अधिकृत आणि अनधिकृत अनधिकृत विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वादाची ठिणगी पडली विद्यार्थ्यांची संख्या अधिकृत विद्यार्थ्यांपेक्षा जास्त असल्यानं अधिकृत विद्यार्थ्यांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी हॉस्टेल पासून जवळच असलेल्या कुलगुरू कार्यालयात धाव घेत आसरा घेतला विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनी अधिकृत विद्यार्थ्यांना सुरक्षा रक्षकाच्या कार्यालयात कोण घेऊन जीव वाचविला क्षक अनधिकृत विद्यार्थ्यांना सामोरे गेले सुरक्षा जास्त असल्यानं त्यांनी सुरक्षा दगडफेक केली या सुरक्षा रक्षकांनाही दगडाचा आदेशामुळे गप्प बसण्याची वेळ आली आहे कुलगुरू यांच्या कार्यालयाबाहेर कार्यरत असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी वेळेस हस्तक्षेप केल्यानं पुढील मोठा अनर्थ टळलेला आहे घटना घडल्यापासून अधिकृत विद्यार्थी घाबरलेल्या अवस्थेत आहेत अधिक विद्यार्थी आमचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही अशी मनात भीती निर्माण झाली आहे कृषी विद्यापीठातील घटनेचे वृत्तांकन सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं पालकांकडून भ्रमण भाषणावरून चौकशी करण्यात येत आहे तर काही पालकांनी सोमवारी सकाळी आपल्या पाल्यांना भेट देऊन झालेल्या घटनेची माहिती घेतली पालकांनी थेट नाच धारेवर धरलंय परंतु कुलगुरू व संबंधित अधिकाऱ्यांनी ताका सुर्क लागू दिला नाही पालकांनी मात्र घरी जाण्यापूर्वी विद्यापीठाच्या प्रशासनास आमच्या केसालाही धक्का लागला तर कुलगुरूंसह हो संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन झालेल्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी अधिकृत विद्यार्थ्यांनी केली आहे मात्र त्याकडे विद्यापीठानं दुर्लक्ष केला आहे वसतीगृहातील विद्यार्थ्यांना आजही घाबरलेले असल्यानं प्रसिद्धी माध्यमांपुढे बोलण्यास धजावले नाही उलट आम्हाला न्याय मिळवून द्या कालच्या घटनेबाबत काही बोललो तर आम्हाला कॉलेजमधून रस्टिगेट करण्याची धमकी दिली असल्यानं आमची नावे प्रसिद्धी माध्यमात वापरू नका अशी विनंती केली अनधिकृत विद्यार्थ्यांमुळे वसतिगृहात राहणं धोक्याचं झालंय आम्हाला सुरक्षा रक्षकांनी वाचवले नसते तर आमचा खून झाला असता त्याला जबाबदार कोण असे संतप्त विद्यार्थ्यांकडून विचारणा केली जात आहे आम्ही फी भरून परीक्षा देऊन आलो तरी आम्हाला असे चोरासारखे लपून बसावे लागते अशी खंतही विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली विद्यापीठातील वसतिगृहात राहण्यासाठी अनधिकृत पाचशे विद्यार्थ्यांकडून टेबला खालून ठराविक फी घेणारा अधिकारी कोण त्या अनधिकृत विद्यार्थ्यांना वसतिगृह अधीक्षक सांभाळतात कसे विद्यापीठात पाचशे अनधिकृत विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये राहू देण्यासाठी मोठा व्यवहार केला जात असल्याची शक्यता वर्तवली जाते अनधिकृत विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला तर विद्यापीठातील वसतिगृहात राहण्यापासून ते आर्थिक व्यवहार करणाऱ्यांची माळ या गुन्ह्यात गोवली जाण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे विद्यापीठानं पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला नसावाशी चर्चा तालुक्यात सुरू आहे एसआरबी न्यूज साठी राजेंद्र उंडे राहुरी ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन साठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा